मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये लहान मुलांवर कोरोनावरील लसीची चाचणी होण्याची शक्यता आहे. रुग्णालयाने जायडस कॅडिलाला तसं पत्र लिहिलंय आणि लहान मुलांवरील लसीची चाचणी आपल्या रुग्णालयामध्ये करण्याची विनंती केलेली आहे. संबंधित कंपनीनं तयारी दर्शवली तर 50 लहान मुलांवर ही चाचणी आता केली जाईल. पुढच्या आठवड्यापर्यंत जायडस कॅडिला कंपनी नायर रुग्णालयाला या पत्राचं उत्तर देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर ही परवानगी मिळाली तर खूप मोठं हे पाऊल असेल. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये लहान मुलांवरील कोरोनावरील चाचणीसाठी लसीच्या चाचणीची शक्यता आहे. रुग्णालयानं जायडस कॅडिलाला पत्र तसं लिहिलेलं आहे आणि लहान मुलांवर लसीची चाचणी आपल्या रुग्णालयात घ्यावी अशी विनंती केलेली आहे. तर जायडस कॅडिला या संदर्भातलं उत्तर रुग्णालयाला देणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईत सलग 3 दिवस लसीकरण बंद राहत आहे आणि लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला हा ब्रेक लागलाय. शुक्रवारपासून लस साठा उपलब्ध नाही आहे आणि त्याचा फटका हा लसीकरण मोहिमेला बसलाय. त्यामुळे आता मुंबईकरांना लसीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. धारावीतील नागरिकांसाठी मेगा लसीकरण मोहीम राबवण्यात येते आणि या मोहिमेमध्ये 3 दिवसांमध्ये सुमारे 10,000 नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. या मोफत लसीकरणासाठी धारावीमध्ये नागरिकांची मोठी रांग पाहायला मिळते. नवी मुंबईतल्या वाशी इथे तृतीयपंथीयांसाठी आयोजित विशेष लसीकरण सत्राचा लाभ हा 124 तृतीयपंथीयांनी घेतलाय. महानगरपालिकेनं आतापर्यंत कॉरी परिसरात राहणारे व्यक्ती, रेड लाईट एरिया तसंच रस्त्यावर राहणारे बेघर, निराधार यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करून मोहीम राबवली आहे. अमरावती जिल्ह्यात लसींचा तुटवडा झाला आणि त्यामुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे. यामध्ये 90 जास्त लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 6,76,540 जणांचं लसीकरण झालं. यामध्ये 3,42,891 नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर भागामधल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय. मात्र तरीही या भागामध्ये लसीकरणाचं काम हे सुरूच आहे. लसीकरणामध्ये खंड पडू नये यासाठी होडीतच लसीकरण केंद्र आता उभारण्यात आली आहेत. कटरा प्रखंड या पूरग्रस्त भागात प्रायोगिक तत्वावर होडीतून लसीकरण सुरू करण्यात आलंय. 14 ठिकाणी अशा प्रकारे लसीकरण केलं जाणार आहे. गेल्या 24 तासात 42,766 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत. 45,254 जण कोरोना मुक्त आहेत आणि 1,206 जणांनी आपला जीव गमावला अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. आतापर्यंत 2,99,95,716 जण कोरोना मुक्त झालेले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे